उरण तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सोनारी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप शिवसेना युतीच्या उमेदवार पूनम महेश कडू या भरघोस मतांनी विजयी झाल्या आहेत. यांना 978 मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या महाआघाडीच्या उमेदवार सुजाता दिनेश कडू यांना 732 मते मिळाली. पूनम कडू यांच्या विजयानंतर युतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. सोनारी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप युतीची सत्ता यावी या दृष्टिकोनाने सोनारी गावचे माजी सरपंच तथा भाजपचे युवा नेते महेश कडू यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांतदा ठाकूर, जेएनपीटीचे विश्वस्त व भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्यासह इतर ज्येष्ठ ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीची निवडणूक भाजप युतीच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय सोनारी गावचे श्रद्धास्थान असणाऱ्या सिद्धिविनायकच्या आशीर्वादाने घेतला आणि यश मिळाले. सरपंचपदी भाजप शिवसेना युतीच्या पूनम कडू विजेते झाले आहेत. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 1 अश्विनी हरिश्चंद्र कडू, हेमांगी गणेश म्हात्रे, प्रभाग 2 जगदीश काना म्हात्रे, रेश्मा दीपक कडू, मेघश्याम नारायण कडू, प्रभाग 3 रेश्मा नंदकुमार कडू, ममता सुरेश कडू या युतीच्या उमेदवारांनी विजय संपादन केला. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.